नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक महाराष्ट्राचा आणि देशाचा आपण हवामान हो अंदाज पाहणार आहोत सध्या परिस्थितीमध्ये अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामार्गे बाष्पयुक्त वारे वेगवान पद्धतीने आंध्र प्रदेश कर्नाटक रायलसीमा या भागामध्ये येत आहेत त्यामुळे या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा थोडा प्रभाव हा लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये होतो आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा तोड नाही परंतु आंध्र प्रदेश रायलसीमा या भागामध्ये किंवा अगदी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं अनुकूल असे ढग आहेत पावसाचं एक छोटं क्षेत्र तामिळनाडूमध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाची ना स्थिती नाही सोळा सतरा अठरा एकोणीसपर्यंत जवळपास वीसपर्यंत पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रात कमी राहील काही विभागात ढगाळ परिस्थितीने हलक्या पावसाचं वातावरण राहू शकतं परंतु ते जिल्हे हे दक्षिणी भागातले असतील मात्र एकवीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण महाराष्ट्रात होण्यास सुरुवात होणार आहे भारतीय हवामान खात्याचे जे एफ एस मॉडेलनुसार दक्षिण भारतामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आज राहणार रा आहे तो एकवीस तारखेला आपण महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात होणार आहे हे यापूर्वीही सांगितलं आहे आणि एकूणच पूर्व भारतात उत्तर भारतात पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे त्याचवेळेस महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा प्रभाव वाढेल अशी शक्यता आहे आपण बघू शकता की अगदी संपूर्ण कोकण किनारपट्टीला बावीस तारखेला पावसाचा तरुण तयार होईल मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातसुद्धा पावसास अनुकूल अशी परिस्थिती बावीस तारखेला निर्माण होणार आहे या मॉडेलनुसार मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण या विभागात तेवीस तारखेला पावसात जोर राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही दक्षिण पट्ट्यात पावसात जोर राहील पंचवीस तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आज थोडं उष्णतेचं प्रमाण कमी राहील अशी शक्यता आहे उद्याही हा प्रभाव थोडा कमी राहील परंतु मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात जवळपास पस्तीस ते अडोतीसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे काही विभागात चाळीस अंश शेल्सिअस तापमान राहील एकोणीस नंतर वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत औषधीची लाट राहील मात्र तेवीस तारखेला महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव असणार नाही म्हणजे ज्या काळामध्ये उष्णतेची लाट प्रभाव कमी दिसतो त्या काळात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहील अशी शक्यता आहे आणि ते दिवस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत आहेत समोरील इमेजमध्ये आपण वाऱ्यांची दिशा बघितली तर बंगालच्या उपसागराच्या मार्गे हे वारे अगदी पश्चिम बंगाल बिहार या दिशेने पुढे सरकतायत व या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होतं आहे दुपारनंतर महाराष्ट्रातसुद्धा ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होतं आहे खास करून आत्ता महाराष्ट्रावर थोड्याफार प्रमाणात बंगालच्या उपसागरातून तर काही प्रमाणात अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होतो आहे हे संपूर्ण मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण आहे अजूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे मात्र आपल्या अंदाजानुसार ही ढगाळ परिस्थिती सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत होत राहील परंतु तिचा फारसा प्रभाव निर्माण होणार नाही महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा एकोणीस वीस तारखेला अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल विरळ स्वरूपात दक्षिणी पट्ट्यात पाऊस होण्याची शक्यता देखील आहे परंतु महाराष्ट्रात एकूणच सर्व जिल्ह्यांमध्ये याचा फारसा प्रभाव असणार नाही एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा आदरण तयार होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता सांगली सोलापूर कोल्हापूर सोला लातूर उस्मानाबाद नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसास अशा प्रकारचं वातावरण एकवीस तारखेला दुपारनंतर होईल अशी प्राथमिक शक्यता आहे बावीस तारखेला देखील दक्षिण पट्ट्यामध्ये महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहील असा अंदाज आहे मात्र हाही प्रभाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण बावीस तेवीस तारखेला तयार होईल मात्र याचा प्रभाव दक्षिणी महाराष्ट्रामध्येच असणार आहे चोवीस तारखेपासून पुन्हा या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला पुन्हा कमी होईल म्हणजे या दरम्यान पुन्हा उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे मात्र आपण सव्वीस तारखेलाही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बघतो आहोत त्यामुळे साधारणपणे कुठलंही वादळ किंवा कमीदाब सध्या तयार होत नाही आहे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण असल्यामुळे स्थानिक ढग निर्माण होतील आणि यातून वादळी परिस्थिती निर्माण होईल ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी हा पाऊस पडेल अशी शक्यता आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन दिवस पावसाचं वातावरण कमी होईल त्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहील चोवीस पंचवीस तारखेलाही पावसा वातावरण कमी राहील परंतु सव्वीसला पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती आणि वादळी वातावरण महाराष्ट्रात राहील काही ठिकाणी गारपीट देखील या दरम्यान होऊ शकते असा अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वेळ